आमचा स्वानंद न्यूज चैनल सब्स्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। ज्येष्ठ वन अभ्यासक मारुती चितमपल्ली यांच्या 5 नोव्हेंबर या जन्मदिनापासून ते पक्षीशास्त्रज्ञ डॉक्टर सलीम अली यांच्या 12 नोव्हेंबर या जयंतीचे औचित्य साधून हा आठवडा पक्षी सप्ताह म्हणून साजरा केला जातो। कल्याण वन विभागाचे वनपाल मच्छिंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक रोहित भोई यांनी वॉर रेस्क्यू टीमच्या स्वयंसेवकासोबत अनेक ठिकाणी कारवाई करत भारतीय पक्षी जप्त केले होते। त्यांची वैद्यकीय तपासणी करून निसर्गमुक्त करण्यात आले। तसेच वॉर रेस्क्यू फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी फेसबुक लाईव्ह झूम ॲप्लिकेशनद्वारे ऑनलाईन जनजागृती कार्यक्रम केले। गुरुवारी या सप्ताहाचा सांगता समारोप निमित्ताने पक्ष्यांचे छायाचित्र प्रदर्शन कल्याण वनपरिक्षेत्र कार्यालय येथे आयोजित केले होते। या प्रसंगी पडगाव वनक्षेत्रातील वनपाल साहेबराव खरे यांनी पक्ष्यांचे निसर्गातील महत्त्व तसेच त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले। आज दिनांक 12 नोव्हेंबर 2020 रोजी कल्याण वन परिक्षेत्र कार्यालय येथे पक्षी सप्ताहानिमित्त चित्र पक्ष्याचे चित्र प्रदर्शन भरवलेले आहे। यासाठी माननीय चित्रपाल कल्याण श्रीमती वाघेरे मॅडम यांच्या आदेशानुसार येथील वनपाल कल्याण VMB जाधव यांनी वन्यजीव पक्षी प्रेमी मित्र रेस्क्यू फाउंडेशनच्या तर्फे हे चित्रपक्षी आयोजित करण्यात आले। पक्षी सप्ताह साजरा करण्याचा महाराष्ट्राचा उद्देश असा आहे की दिवसेंदिवस पक्ष्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात कमी होत चाललेली आहे। काही पक्षी अत्यंत दुर्मिळ झाले, काही ठिकाणी तर लुप्तच झाले। भारत असा एकमेव देश आहे की या देशामध्ये पक्ष्याच्या 1500 प्रजाती आहेत आणि संपूर्ण जगामध्ये 5000 पक्ष्यांच्या जाती आहेत। आपल्याला अभिमान आहे की जसा या आपल्या भारतामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये वाघाची संख्या जास्त प्रमाणात वाढली, तशी पक्ष्याची संख्या वाढावी यासाठी अनेक NGO सरकारकडे निवेदन देऊन अखेर महाराष्ट्र सरकारला जाग आली व त्यांनी हा पक्षी सप्ताह साजरा करण्याचं ठरवलं आणि तो दिनांक 5 नोव्हेंबर ते 20 आपल्या 12 नोव्हेंबर दरम्यानच करावा असं ठरवलं। कारण 5 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध सेवानिवृत्त वनाधिकारी श्री मारुती चितमपल्ली यांची जयंती आहे। तो आज 12 नोव्हेंबर रोजी आपले इथे डॉक्टर सलीम अली पक्षी तज्ज्ञ यांची जयंती, या दोन महान विभूतींचे दिनाचं औचित्य साधून हा पक्षी संपूर्ण महाराष्ट्र साजरा होतो आहे। आणि दुसरा म्हणजे नोव्हेंबर महिना हा पक्षी स्थलांतराचा काळ मानला जातो। ऑस्ट्रेलिया, आफ्रिका या देशातून अनेक पक्षी स्थलांतरित होऊन या भारतामध्ये येतात आणि काही दिवस त्यांचं वास्तव केल्यानंतर परत निघून जातात। पक्ष्याचं जतन व्हावं, पक्ष्याचं रक्षण व्हावं यासाठी आमचं वन विभाग जिथे तिथे खेडोपाडी आदिवासी समाजात जाऊन त्या समाजाचं जास्तीत जास्त प्रबोधन करतोय। कारण आदिवासी समाजामध्ये लहानपणीच लहान मुलांच्या हातात गवलेली बेचकी दिली जाते आणि त्याच्या सहाय्याने पक्ष्यांच्या हत्या होतात, ते थांबलं पाहिजे यासाठी आमचं वन विभाग प्रयत्नशील आहे आणि आम्ही त्यांचं प्रबोधन करीत आहोत आणि नक्कीच वन विभागाला यश येईल अशी मी आशा बाळगतो। यावेळी कल्याण वनपाल मच्छिंद्र जाधव, वनरक्षक रोहित भोई तसेच वॉर रेस्क्यू फाउंडेशनचे प्रेम आहेत चंदन ठाकूर, रेहान मोतीवाला, फाल्गुनी दलाल, निखिल कांबळे, रोमेश यादव, स्वप्नील कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।